ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. या निर्णयाचा प्रवासी संघटना आणि बदलापूरकरांनी तीव्र विरोध केला असून या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. या निर्णयामुळे बदलापूर स्थानकात बांधण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्मवरचा ताण वाढणार असून प्रवाशांना याचा मोठा त्रास होणार आहे. बदलापूर स्थानकात सरकते जिन्यांनी लिफ्ट बांधण्यासाठी 1 नंबर प्लॅटफॉर्म लोखंडी रेलिंग लावून बंद केला जाणार आहे. या संबंधीचे काम प्लॅटफॉर्मवर सुरू देखील करण्यात आलंय. येत्या 7 दिवसात या कामाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आणि प्रवासी आक्रमक झालेत. 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून बदलापूर ते CSMT अशी लोकल सुटते, मात्र 1 नंबर प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर बदलापूरकरांना होम प्लॅटफॉर्मवरून CST कडे जाणारी आणि CST वरून बदलापूरकडे येणाऱ्या लोकलमधून चढावे उतरावे लागणार आहे. आधीच होम प्लॅटफॉर्म ही रुंदी कमी असल्यानं आणि त्याचे काम अपूर्ण असल्यानं रोजचा प्रवास कसा करायचा असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. एकीकडे लोकलची संख्या वाढवणे ही मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांची असताना त्याकडे दुर्लक्ष करून जी मागणी नाही त्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत आहे अशी देखील नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे. पण त्यांचा जी आर आहे आपल्याकडे. त्या GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की याचं काम झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद राहील, तो प्लॅटफॉर्म चालू राहील म्हणून त्याच्या GR रेल्वेच्या GR मध्ये तसं लिहिलेलं आहे. सध्या तो GR माझ्याकडे आहे आणि तो GR असल्यामुळेच आम्ही बांधतोय, दुसरं काही नाही. जर का तात्पुरतं असं तर आम्ही बोललोच नसतो. हा बघा, हा GR आहे. ह्या GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की एक काम झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद होईल. एकतर हा रेल्वेने GR बदलावा, GR बदलून द्यावा, लोकांना दाखवावा, प्रशासनाने इथे बोर्ड लावावा रेल्वे प्रशासनाने की हे काम इतके दिवसच चालेल आणि त्याच्यानंतर हे रेल्वे प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म ओपन होईल, दोन्ही प्लॅटफॉर्म ओपन होतील हे रेल्वेने जाहीर करावे आणि जाहीररित्या बोर्ड लावा, त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. तोपर्यंत आमचं निदर्शन आणि आंदोलन चालू राहतील शांतपूर्व मार्गाने. हा खूप नाहक त्रास होणार आहे. एकतर ते ब्रिजवरून धावत यायचं आणि चढायचं, चढता येत नाहीये, कुठेही वॉशरूम नाही, काही नाहीये, मग काय करायचं? हा पब्लिकला नाहक त्रास आहे की नाही? मग त्यांनी जेणेकरून हा होम प्लॅटफॉर्म आहे तो आधी दुरुस्त करा, सगळं काही व्यवस्थित नियोजनप्रमाणे तुम्ही कामं करा, त्याच्यानंतर इथे हात लावा, नाहीतर मग पब्लिक हात लावून देणार नाही काम करायला, कारण की सगळ्या पब्लिकला त्रास होतोय ना. दोन महिला पडल्या, कम्प्लिटली गाडी खाली जाता, त्यांनी जर हँडल सोडला नसता तर त्या दोन्ही महिला गाडी खाली गेल्या असत्या. त्याच्या प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे काय, प्लॅटफॉर्मची उंची वाढवायचा विचार करत नाही, पण प्लॅटफॉर्म बंद करायचा पहिल्यांदा विचार करतात. हा कोणत्या प्रशासनाचा कायदा आहे? प्लॅटफॉर्म दरम्यान रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिलाय. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.